महाराष्ट्र महाराष्ट्राचा अपमान मी नाही, महाराष्ट्राची माती ज्याच्या माती लागली आहे तो कोणीही सहन करणार नाही। सर या अगोदर देखील त्यांनी विधानं केली होती, सावित्रीबाई फुले असतील महाराष्ट्राचा मोठा, खरं तर तेव्हाच त्यांना हकलण्याची वेळ आली होती, पण आता अति झालं। आता मराठी माणूस भिकारी आहे असं त्यांना वाटत असेल तर मराठी माणूस भिकारी नाही। या मातेंनी अनेकांना श्रीमंत केलं आहे, मन मराठी माणूस संस्कृतीनी संस्काराने श्रीमंत आहे, गर्भश्रीमंत आहे, त्याच्यामुळे ही वाक्य सहन होणार नाही। मातीमध्ये हा पूजा भाव आणि भेट म्हटला जातो कुठेतरी बोलून मराठी आणि याच्यामध्ये वाद लावण्याचं काम करतो काय? अरे काय जातीमध्ये राज्यपाल समाजामध्ये दुही माजवण्याचं काम करत आहेत। इथे कधीच गुजराती मारवाडी मराठी हा वाद नव्हता, या मातीने सगळ्यांना स्वीकारलेला आहे। ही माती दुजा भाव शिकवतच नाही अशी या मातीची ओळख असताना मराठी माणूस गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर भिका मागेल अशा प्रकारचं त्यांचं वाक्य आहे। त्यांना हे माहीत नाही की मुंबईमध्ये एक शेठ होते, त्यांचं नाव होतं नानाशंकर शेठ। इंग्रजांना त्या काळात जेव्हा पैशाची निकड भासायची व्यापारासाठी, तेव्हा हा मराठी माणूस पैसा देत असेल। पैशाचं नाविन्य आम्हाला शिकवू नका।